काय नाही बघा की आता मोठा आता खड्डा आहे. किती रुपये? 300 रुपये. 300 रुपये सेम पापलेट सारखे कापा पडते. बघा या आजीनं रापणीचे मासे घेऊन दिले. खायचे आहेत आळशीचे स्पेशल रापणीला मिळतात ते मासे. मी मालवण करेन बघा घे कसे वाटे. 100 चे 8 बांगडे. इकडे बहिणींनी कालवा आणले आहेत. हे सुरमय कसे? सुरमय कसे कशी सांग कशी सुरमय कशी बोलायचंच नाही. ओरिजिनल गावटी प्युअर हे बघा हे कपूर आहे बकऱ्याची. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे कोणी नातेवाईक मित्रमंडळी जर दिसले असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही कमेंट्स करा म्हणजे आपल्याला समजेल की आपला आत्रा गाव कुठपर्यंत पोहोचलेला आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग कुपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा माझ्या आचरा गावी आहे. मित्रांनो, आज आहे रविवार, म्हणजे सेकंड लास्ट रविवार. येणारा रविवार आहे तो 31st असेल, तो शेवटचा रविवार 2023 मधला. आणि आजचा रविवार आहे तो सेकंड लास्ट आहे. मी आलो आहे बाजारमध्ये, आचरा बाजारमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बाजारातली गर्दी, मासे आणि बरंच काही पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हे सगळे आपले मित्रमंडळी इकडे बसले आहेत, टाईमपास करत आहेत. थोडा त्यांच्याबरोबर टाईमपास करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे आहे रिक्षा स्टँड, जे बाजारा दिवशी सगळे रिक्षावाले इकडे असतात आणि खाली जे पब्लिक जातं म्हणजे जांभडूल, पिरावाडी, हिरलेवाडी, काजीवाडा, भंडारवाडा, ते सगळे इकडे असतात. हे सगळे आपले मित्रमंडळी आहेत. आणि हे तुम्हाला समोर दिसतं इथे आचऱ्यातलं अत्याधुनिक मासळी बाजार आहे. तो आत्ता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि कुठकुठचे मासे आहेत ते पाहणार आहोत. आणि इकडनं जो रस्ता हा जातो तो सर्व सरळ तिठ्यावरती जातो. तो संपूर्ण बाजार भरलेला असतो आणि खूप गर्दी असते या दिवशी, बाजारा दिवशी. आचऱ्याचे जे बाजार आहेत ते 2 वार भरतात, एक गुरुवार आणि रविवार. चल इकडे बाजाराची जी सुरुवात होते ते गजू गावकरांच्या दुकानाने. इकडचं जे शेवटचं दुकान आहे ते गजू गावकरांचं दुकान आहे. कधी आलात तर इकडे या. आता मी सचिनला घेऊन ना मच्छी मार्केटात चाललो आहे. बघूया कुठकुठचे मासे आहेत आणि काय काय रेट सध्या जे चालू आहेत ते. आणि इकडे सगळे मुळ्यावाले बसले आहेत बाहेर, मार्केटच्या बाहेर मुळे असतात ते घेऊन बसले आहेत. बघा ए बाबा शिल्पी काढू नको, पैसे कमवतील आम काय करतो. आदनाताई आली आहे देवगडवरून खास मुळे घेऊन. आणि हे सुकी मच्छी कसे वाटे? हे 100 आणि हे 100 होलसेल. हा हे मच्छी बाजार. इकडे आम्ही एका बाजूला आलो आहे आणि काय काय मच्छी आहे ते बघू. हे ढोमा आहे, माकुल, चिंगूळ, कर्ली. आचऱ्याच्या फिश मार्केटमध्ये बऱ्याचशा मच्छी ज्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मिळतात आणि त्या घेऊन येतात आणि इकडे विकतात. जो कसलो रे तू सा बोडा मासा बघा करणे बांगडे मागे आताली सौंदाळे एवढे सरले काय जाऊ. मी खेकडे आहेत बघा. आचऱ्या मार्केटात ना दोघांचाच आवाज जास्ती असता, एक हिचू आणि एक हिचू. अरे मार्केटात आवाज केल्याचा धंदा होत नाही. काय काय आहेत बघा. इकडे सौंदळ आहे, चिंगूळ, तारली, पापलेट. आजीनं रापणीचे मासे घेऊन दिले. खायचे आहेत आळशीचे स्पेशल रापणीला मिळतात ते मासे. मी मालवण करीन बघा घे कसे वाटे. 100 चे 8 बांगडे. तरी पण फिश आहे. काल गेले रात्री.
कालवं आणले आहेत, कालवाचे वाट डिश ठेवले आहेत, बांगडे. कालवा कशी, कालवा कशी? होय नाही, कालवा कशी? 100 रुपये, 100 रुपये कालवा आहे. ए सुरमय कशी आहे? सुरमय कशी कशी सांग, कशी सुरमय कशी? बोलायचंच नाही. करली मासा आहे हा, चिंगूळ, सावंदाळे, बांगडे, ते वेगळे किती होतं? हे वेगळे किती? 50 रुपयाचे का? हॅलो, एका घेऊन येते. हे वाटे कसे? हे वाटे कसे? 100, हे पण 100 रुपये वाटतो. अमित, अमित हे काय घेतलं? बांगडे घेतलं. टोपी बांगडे 100 रुपयाचे, 100 रुपयाचे किती? 10 बांगडे कसे हो? कसे आपण आपण एका सांगता, माधवी सांगताय, मला नको ना, युट्यूबला टाकताल टाकताल याचो. अरे 100रुपयाचे 8, ए 100रुपयाचे 8 अमित, 8 100रुपयाचे. मी टोकी बांगडे घेत, रापणीचे ना, इथे रापणीचे ना, हे रापणीचे टोकी आहे. काय नाही बघा, केदा मोठा आता खड्डा आहे. किती रुपये? 300 रुपये. 300 रुपये वासो डायनो वासो. सेम पापलेट सारखे कापा पडते. सेम पापलेट सारखे कापा, खाताना माहिती आहे वेगळी आहे. आणि इकडे सुकी मच्छी जे बाहेरचे विक्रेते येतात ते इकडे सुकी मच्छी घेऊन बसतात. चाललं रे, ए सुटली सुटली. आपल्या गावातील जे विक्रेते असतात व्यावसायिक ते इकडे बसतात. ती म्हातारी आमच्या गावातली आहे. हा माझा स्वर्गीय कोकण. आणि इकडनं बाजार सुरू होतो. आणि आपलं महादेव दररोज कायम तुमका दर्यात दिसणार, आज तुमका बाजारात दिसता बघा. आणि इकडनं बाजार सुरू होतो. आणि हा जो रोड जातो तो रामेश्वर मंदिरकडे जातो. आत्ता मेन बाजार जो आहे तो इकडनं सुरुवात होतो. आणि आत्ता आपण तिकडे चाललो आहे बाजारामध्ये. तोपर्यंत आपल्या आचऱ्यातल्या बाजारातली, आचऱ्यातल्या बाजारातली स्पेशल फेमस पोद्यांची भजी. काका काका तिकडे काय काढतात? वडा वडा वडे काढतात. इकडची स्पेशल गोल भजी आहे. मित्रांनो तुम्ही पण कमेंट करून सांगा की या बाजारात तुम्हाला तुमच्या ओळखीचे कोणकोण मित्र नातेवाईक दिसले ते, म्हणजे आम्हाला समजेल की तुमचे नातेवाईक मित्र मंडळी या आचऱ्याच्या बाजारात येत असतात खरेदीसाठी. हा चल आपण इकडनं आलो आहे आणि इकडे चाललो आहे. वरती जाऊया आता. आता बँक ऑफ इंडियाच्या तिकडे आलो आहे. आणि हे सगळे व्यापारी जे आहेत ते इकडे बसलेले असतात. इकडे जे आहेत ते आपले लोकल जे आजूबाजूचे पंचक्रोशीतले व्यापारी असतात ते इकडे बसतात. झाला पुरे? आणि हे आपले शेट्टी आहे काका. उगाच काय गंडावू नको. नमस्कार. बरे आस ना? चला क्राफर्ड जातोय अचरा बाजार फिरण्यासाठी. ए चल येतो. ओ अभि हा अभि. आणि या आपल्या दादू काकांचं दुकान सातेरी जनरल स्टोअर. नारळ कसे? आता व्हिडिओ करून गेला डबल. इकडे कोकमा वगैरे मिळतात, कोकमा आहेत. त्याच्यानंतर हे गावटे तांदूळ वगैरे तुम्हाला कधी काजू दिवसभरात कधी जेव्हा बाजार नसतो तेव्हा सुद्धा इकडे मिळतात. आणि इकडे हे ढेकण्यांचं दुकान आहे बघा. हे सगळे जे आहेत ते आपलेच सगळे भावके मित्रमंडळी सगळे आहेत.
आणि यांचं तिकडे निखिलचं तिकडे दुकान आहे, निखिल आतमध्ये बसला आहे, तिकडे प्रिंटिंगचं वगैरे काम चालतं जास्त ते, आणि हे ठाकूरांचं दुकान, आणि इकडनं तुम्ही वरती गेलात. हे मध्ये बाजारात बाजारात गाडी काय आडतं, गाडी कशी आडतं, घरात वरसून जायचा. चला, आणि इकडनं जो सुरू होतो बाजार ना, त्याच्यात जास्त ते जे बाहेरचे व्यापारी असतात ते येतात. इकडे भाजीचा जो बाजार आहे तो इकडे आहे. पपई आहे, फ्लॉवर आहे, कोबी आहे, टोमॅटो आहे, दाखवले कांदे 100 रुपयाला 4 किलो कांदे घ्या. मामाच्या मळातले का 100 रुपयाला 4 किलो कांदे स्पेशल मामाच्या मळातले. स्पेशल मामाच्या मळातले मामीन काढलेले. अरे भोपळा वेज घेणारे जरा पुढे पुढे या आता. एक भाजीचं दुकान इकडे, आणि आमचे फळवाले, आम्ही इकडनं फळ वगैरे घेतो. दिलं होत केलं 3 थैनी 3 एक थै ना 2 किलो. होय, बाजारात एवढी असतात ना देवा, तेव्हा ह्या हे एक स्पॉट आमचो हा, त्याच्यात हो माणूस कायम दिसत असतो. हो एक नंबरचो चांगलो माणूस हा. इकडे दाजीचं हे ब्रदर सलून आहे, आपल्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंय, आणि सगळे जे आहेत आपले भाऊकी मित्रमंडळी आहेत. हो एक आहे बघा, ह्यांनी माझा स्पेशल आता हे बोलवलं, त्याका माहिती ना. अरे हो बस येऊन, हा तेव्हाच बाहेर बसलेलो नंबराक होतो, नंबरला होतो. बरोबर बाजाराच्या सेंटरला नाही, इकडे बाजारात आलात की तुम्हाला वामन आचरेकरांचं मसाल्याचं दुकान मिळेल, शिवशाही. इकडे सगळ्या प्रकारचे मसाले, अगरबत्ती, लोणची, धूप, कापूर, सगळा सगळा होल अँड सोल देवाचं सगळं साहित्य, देवाच्या पूजेचं सगळं साहित्य सगळं इकडे मिळेल. आणि हा हे समीद आहेत, ते पण आहेत इकडे. आणि चेहरो लक्षात ठेवा. पुढे जाऊया, इकडचे जे वरचे व्यापारी आहेत ना, ते सुद्धा इकडचा बाजार जो आहे भाजीचा, तो ऍक्च्युली जबरदस्त भरतो आणि खूप गर्दी असते. मेथी कोथिंबीर घ्या, मेथी कोथिंबीर घ्या, द्राक्ष. बघा आपल्याकडे द्राक्ष मिळते, आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. द्राक्ष कशी? द्राक्ष 50 ला 1/4. 50 ला 1/4 तुम्ही 1/2 किलो देऊ. आणि हे आमचे आहेत ना, हे आमचे, आम्ही जिकडनं भाजी घेतो ते आमचे हे भाजीवाले. चला सेम हे डुप्लिकेट आहे बघा. केसाचे औषध मिळते आमच्याकडे. केस येऊचे का जाऊचे? येऊची. 100 रुपये किलो ओरिजिनल. हा ओरिजिनल औषध असतात आमच्याकडे. चला आता आम्ही थोडं पुढे आलो आहे, आणि सगळे आजचा बाजारसुद्धा शेवट सेकंड लास्ट बाजार असल्यामुळे इकडे जास्त भरतो. इकडे कुरसाईचं मंदिर आहे आणि इकडे कुरसाजारासवाला पण. आणि स्पेशल मटन तुम्हाला इकडे मिळेल, प्युअर ओरिजिनल, तावटी प्युअर. हे बघ हे कपूर आहे बकऱ्याची. हा आणि आमच्याकडे 900 होता, आता 800 रुपये किलो मटन झालं. आजचं रेट? आजचं रेट प्युअर गावठी. रविवारच्याच असता? बुधवार शुक्रवार रविवार तीन वार. बुधवार शुक्रवार. हॅलो चला, भाजी मार्केट जे होतं म्हणजे भाजी मिळते ती आता इकडे वरती वरती कमी होतं, आणि बाकी इकडे असली दुकानं असतात.
आचऱ्यातले फेमस गोळ्यावाले. नमस्कार, काय म्हणता मुनगेकर काका? इकडे इकडे स्पेशल गोळा आणि काय लिंबू सरबत, ऑरेंज तालाकट्टा. थंड करण्याचे प्रकार तुमच्याकडे असतात? थंड करण्याचे म्हणजे बर्फ घालून सगळा थंड होणार. चला, काय थंड पाहिजे ते आजार संपाय संपायला आपल्या मित्राचं एक दुकान आहे सिद्धांत. जोरा इकडे हजार एक लॉस आहे ना त्यांच्या समोर, त्यांच्याच मुलाचं दुकान आहे जिकडे सगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियल्स तुम्हाला मिळून जातील. नक्की भेट द्या. चला आता सिद्धांतकडनं आपण वरती तिठ्यावरती जातो आहे आणि सिद्धांतच्या तिकडेपर्यंत भरणारा बाजार कदाचित काही वर्षांनी तिठ्यापर्यंत भरू शकतो आणि गर्दी खूप असते. रविवारचा आणि गुरुवारचा बाजार असतो आणि कदाचित आचरा हे तालुका पण होण्याची शक्यता आहे, कारण आचऱ्यात सगळ्या सोयीसुविधा आहेत आणि पुढेही होतील. आता आपण विनायच्या दुकानात जाऊया, तुम्हाला तिकडे दाखवतो. सगळे आपले मित्रमंडळी आहेत, दाखवण्याचं आपलं कर्तव्य असतं. हे बघा, हे आहे विनायचं दुकान. इकडे सगळं प्लॅस्टिक मटेरियल, प्लॅस्टिक सगळं प्लॅस्टिकचं म्हणजे टेबल खुर्च्या ह्या त्या त्या ह्या सगळं मिळू शकतं. आमचा घेर आहे, आमचा घेर. तुमचं नाव कसं? सांबारी, सचिन सांबार. मी ते कॉमेंट टाकली तुमच्या, तुमची एक कॉमेंट मला फार आवडते. प्रवास कधी संपत, आपण मात्र प्रवास कधीच संपत नसतो, आपण मात्र थांबायचं. इकडे ना विनयच्या दुकानात आलोय आणि सांबारी काका आपल्या सोबत. डॉक्टर सांबारी, डॉक्टर सचिन सांबारी यांनी एक गोष्ट सांगितली, ती खूप मला भावली, जी आपण व्हिडिओला एंड करतो की प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं. त्यांना ती लाईन खूप भावलेली आहे. त्यांनी आता मला सांगितलं की मी कमेंट केलेली म्हणून. सो खूप खूप धन्यवाद, भेटूया. चालू बघा, मी आता खालनं वरती आलो आणि जे रिक्षा स्टँड आहे ते वरचं, हे रिक्षा स्टँड वरचं आहे. इकडे जे खाली रिक्षावाले असतात तेच जेव्हा बाजार नसतो तेव्हा इकडे वरती येऊन थांबतात. आणि इकडनं जो रोड येतो बरोबर आचरा बीचच्या समोर, बाजाराच्या समोरचा रोड आहे. हा गोट आहे बघा, बाजाराच्या समोरचा रोड आहे. हा कणकवलीवरनं येतो आणि हा देवगडवरनं आणि इकडे मालवणवरनं रोड आहे. आणि हा आहे आपला आचऱ्याचं मेन जंक्शन, आचरा तिठा या नावाने ओळखला जातो. हाय, चल चल, बाय बाय बाय. आणि इयर एंडिंग असल्यामुळे पर्यटकांची गर्दी, गाड्यांची गर्दी भरपूर असते. आणि तिठ्यावरचं आपलं फेमस हॉटेल आनंद भुवन, इकडे माणिक आणि आनंद आहे. कायम आम्ही चहा पाण्याला इकडेच येत असतो. हां, बस बस बस. हे अगदी बरोबर आचरतिठ्याच्या कॉर्नरवरती आहे. इकडे कधी या, तुम्हाला भजी, वडापाव, आपले स्पेशल फेमस इकडची गोल भजी ती तुम्हाला मिळते. अरे, आम्ही आहोत आनंदच्या किचनमध्ये. अरे, बघा ही गोल भजी, वडापाव आणि हे परब, यांका तुम्ही बऱ्याचदा बघलात आपल्या व्हिडिओ. आणि हे स्पेशल इकडचे कुक असत, इकडचे म्हणजे भजी बनवणे, वडापाव बनवणे. इकडे तो वैभव हा, इकडचं बाकी चांग काम सांभाळता. आणि हे हे जाना काका, काय होतो होतो. मित्रांनो, अख्खा बाजार आपण फिरलो आणि आता शेवटचं स्टेशन म्हणजे ह्याचं ओमकारचं इकडे सलून आहे, जे आहे देवगड रोडला. आणि सगळेच आपले मित्रमंडळी पडतात त्यांना, त्याच्यामुळे कोणाला दाखवायचं कोणाला नाही, एकाला दाखवायला दुसऱ्यांना नाराज होतो. त्यामुळे जेवढं दाखवता येतं तेवढं दाखवत असतो मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे कोणी नातेवाईक, मित्रमंडळी जर दिसले असतील तर कमेंट्स करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेही कमेंट्स करा, म्हणजे आपल्याला समजेल की आपला आचरा गाव कुठपर्यंत पोहोचलेला आहे. बरोबर ना? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचा सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत
प्रवास कधी संपत नसतो, आपण मात्र थांबायचं नसतं. आणि लक्ष ठेवतो तुम्ही तोंडात घालायचं.